नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सगळ्यांचं माझं यूट्यूब चॅनल इंग्लिश ग्रुप फॉर ऑलमध्ये स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण टोटल ट्वेंटी एम सी क्यूज बघणार आहोत आणि हे एम सी क्यूज आहेत सब्जेक्ट वर्क ॲग्रीमेंट या टॉपिकवरती आधारित आपण अकरावी ई टीसाठीचा हा व्हिडिओ आहे इलेवन्थ स्टँडर्डचे जे ॲडमिशन आहे त्याची ई टी जी होणार आहे त्यासाठी हा महत्त्वाचा आहे इंग्लिश सब्जेक्ट मधील लँग्वेज स्टडी हा जो पार्ट त्यांनी सिलेबसमध्ये दिलेला आहे जर सिलेबस माहिती नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची देखील लिंक दिलेली आहे फर्स्ट व्हिडिओ बघा ज्यामध्ये सिलेबस दिलेला आहे त्यातला नाईन नंबरचा हा सब टॉपिक आहे तो आहे सब्जेक्ट वब ॲग्रीमेंट त्यावरती आपण अतिशय महत्त्वाचे वीस प्रश्न बघणार आहोत आणि ते समजून घ्या हा टॉपिक काय अगोदर सब्जेक्ट वब ॲग्रीमेंट हे विद्यार्थ्यांना कळत नाही बरेचसे की याला कशाचं काय म्हणायचं कारण आपण जेव्हा टेन्सेस शिकलोत बघा जेव्हा तुम्ही टेन्सेस स्टडी केले असेल तेव्हा सब्जेक्ट प्लस वर्ब हा प्रकार सगळ्यांना माहिती आहे तर ज्या पद्धतीनं सब्जेक्ट येतो ज्याला आपण करता म्हणतो ज्या पद्धतीनं सब्जेक्ट येतो त्याच पद्धतीनं वर्ब आलं पाहिजे त्याच पद्धतीनं त्याला क्रियापद आलं पाहिजे थोडक्यात इथे काय कन्सिडर आहे तुम्हाला ते सिंग्युलर आहे का प्ल्युरल आहे का याच्या व्यतिरिक्त काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत की ज्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट आपल्याला त्या पद्धतीनं घ्यावं लागतं म्हणजे जसं आज सब्जेक्ट असेल तसंच वर्ब तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचं आहे त्यालाच सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट असे म्हणतात तर आपण प्रश्न बघूया सब्जेक्ट वब ॲग्रीमेंटवरचे महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत अतिशय महत्त्वाचे आहेत दिसायला जरी इझी वाटत असेल तरी तुम्हाला बघा सब्जेक्ट आयडेंटिफाय करणं त्यानुसार वर्ब घेणं हे फार महत्त्वाचं आहे सेंटेन्स व्यवस्थित समजून घ्या क्वेश्चन नंबर वर हा स्क्रीनवर ते आलेला आहे डी एस ए चार ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी करेक्ट ऑप्शन कुठलं आपल्याला शोधायचं आहे सेंटेन्स आहे मदर डॅश अ गुड मील आणि ऑप्शन दिलं आहे कुक्स त्यानंतर कुक्स बी ऑप्शन दोन्ही कुक्स दिसते फक्त इथे ई एस लावलं आहे तिथे एस लावलं आहे त्यानंतर कुक आणि त्यानंतर कुकीज आता इथे लक्षात घ्या यामध्ये कुक येणार नाही कारण इथे जो सब्जेक्ट दिला आहे सब्जेक्ट काय आहे मदर आहे आणि सिंग्युलर आहे दिस इज द सिंग्युलर वन त्यामुळे इथे आपल्याला सिंग्युलरनुसार इथे काय करावं लागेल ला, सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये इथे बाकीचे आपल्याला इथे व्हर्ब दिसतायत बघा म्हणजे हे कुक्स येणार नाही याला बी हे अँसर येत आहे तुमचं कारण त्याचं आहे की एस लागतं सिंग्युलर किंवा आपलं हे असेल तर जर तुमचा सब्जेक्ट हा सिंग्युलर असेल तर सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये कधी लक्षात ठेवायचं व्हर्बला एस किंवा ई एस लागतं तर ते कुठल्या पद्धतीनं यायला पाहिजे हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे म्हणून क्वेश्चन नंबर वनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी कुक्स हे चुकीचं आहे लक्षात घ्या ई एस लागत नाही फक्त एस लागतं किंवा आय ई एस लागत नाही कुकीज देखील होत नाही किंवा कुक येणार नाही इथे कारण आहे की इथे सिंग्युलर आपलं काय आहे सब्जेक्ट नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर टू इज ऑन द स्क्रीन आणि परत त्याचे इथे काय दिलेले आहेत ऑप्शन्स सेम दिसतील पण सेंटेन्स इथं वेगळं आहे मदर अँड हर डॉटर डॅश अ गुड मील आता इथे काय दिलं आहे बघा मदर अँड हर डॉटर आई आणि तिची मुलगी आणि त्याला अँडनं जोडलेलं आहे म्हणजे आता इथे सिंग्युलर तुमचा सब्जेक्ट नाही तर प्ल्युरल प्ल्युरल म्हणजे अनेक वचने झाला अनेक वचने असेल तर पहिलं कुक्स येणारच ना नाही कारण चुकीचंच का आहे अशा पद्धतीने होत नाही हे कुक्स येणार नाही आणि हे कुकीज येणार नाही इथे येईल कुक कारण त्याला एस किंवा ई एस लावण्याची गरज नाही सेंटेन्स सिम्पल प्रेझेंटेन्समध्येच आहे तर इथे काय येईल तुमचं आन्सर आहे ऑप्शन नंबर क्वेश्चन नंबर टूचं आन्सर आहे ऑप्शन नंबर सी दॅट इज कुक दिस इज द करेक्ट वर्ब दॅ सब्जेक्ट वर्ब अॅग्रीमेंट बघा इथे कसं सांगतोय मी हा झाला सब्जेक्ट आणि त्यासमोर कुठलं वर्ब आलं पाहिजे तर ते आलं पाहिजे कुक यालाच म्हणतात सब्जेक्ट ॲग्रीमेंट क्वेश्चन नंबर थ्री बघूया द राईज अँड फॉल ऑफ द एम्पायर डॅश रेकॉर्डेड इन हिस्ट्री आता इथे परत आपल्याला काय बघायचं ऑप्शन्स बघूयात इज येईल आर येईल का दोन येईल इज आणि आर का कुठलंच येणार नाही यापैकी तर इथे द राईज अँड फॉल हे एक लक्षात घ्या आता हे एकच आहे इथे प्ल्युरल नाही याला एकत्रच कन्सिडर क द राईज अँड द फॉल असं असतं तर मग आपण प्लुरल घेऊ शकलो असतो तर इथे हे इथे सिंग्युलरच घ्यायचं आहे आपल्याला त्यामुळे याचा अॅन्सर काय येतं आहे करेक्ट अँसर इथे येतं आहे इज अॅन्सर ए इज द करेक्ट वन सो द राईज अँड फॉल ऑफ एम्पायर इज रेकॉर्डेड इन हिस्ट्री इज रेकॉर्डेड इन हिस्ट्री हे रूल्स माहिती असणं गरजेचे आहेत थोडे मायनर छोटे छोटे रूल्स असतात परंतु मिस्टेक व्हायला नको तुमची त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या मी जेव्हा क्वेश्चन रीड करतोय तोपर्यंत तुम्ही तुमचा ॲन्सर गेस करत चला म्हणजे लक्षात येईल तुम्हाला जमते की नाही जमत आहे इथे बघूया आपण क्वेश्चन नंबर फोर नायदर रितेश नॉर आलोक डॅश वेल आता इथे नायदर नॉर्न हे दोन्ही जोडलेले सब्जेक्ट रितेश आणि दुसरा कुठला आहे आलोक जर कुठल्याही सेंटेन्समध्ये सब्जेक्ट से नायदर नॉर्न जोडले असतील तर नंतर येणारा पहिला सोडून द्यायचा तर नंतर म्हणजे दोन नंबरला येणारा जो सब्जेक्ट असतो त्याच्यासोबत हे वर्क अग्रिमेंट असलं पाहिजे त्याच्यानुसारच घ्यावं लागतं तर याचं करेक्ट आन्सर येईल आलोग प्लेज डी इज द करेक्ट आन्सर असा वर्डच नाही प्लेज ई एस लागत नाही आय एस लागत नाही आणि इथे प्ले होणार नाही कारण तुम्हाला वाटत असेल की रितेश आणि आलोक दोन आहेत नाही यापैकी सेकंड जो आहे हा इथे जर प्ल्युरल आला असतं ना ऐवजी नैदर रितेश नॉर हिज फ्रेंड्स त्या केसमध्ये तुमचं प्ले आलं असतं हिज फ्रेंड्स अनेक वचन झालं असतं इथे अलो आलोक एकच आहे इथे म्हणजे म्हणजे असा रूल आहे नायदर नॉर्नर ना जर सब्जेक्ट जोडले असतील तर सेकंड जो सब्जेक्ट येतो त्याला तुमचं वर्ब हे अग्रिमेंट असलं पाहिजे म्हणून क्वेश्चन नंबर फोरचा अँसर आहे ऑप्शन नंबर डी नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर फाईव्ह आयदर ऑफ टू डॅश गिल्टी आता इथे बघा गिल्टी uh, वर्ड आहे जी यू आय एल टी वाय इथे एल टी वाय ओके लक्षात घ्या इथे एल टी वाय जी यू आय एल टी वाय गिलटी म्हणजे अपराधीपणाची भावना अपराधी वाटणे एदर ऑफ टू डॅश आता इथे ऐदर ऑफ टू असं म्हटलंय ऑप्शन इज आर वर हॅव आता इथे तुम्ही म्हणाल की सर टू आलाय मग इथे प्ल्युरल येईल का नो no. जर वाक्याची सुरुवातीला आयदर आलं असेल आयदर तर त्या केसमध्ये आपल्याला सिंग्युलरच वर घ्यावं लागतं आणि इथे एकच सिंग्युलर दिसतंय आपल्याला दॅट इज वॉट इज सो आर येणार नाही वर येणार नाही हॅव येणार नाही ऑप्शन नंबर ए इज करेक्ट सो क्वेश्चन नंबर फायव्हचे आन्सर आहे ऑप्शन नंबर ए नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सिक्स दॅट न्यूज डॅश पब्लिश्ड टुडे ए बी सी डी असे चार ऑप्शन्स तुमच्या समोर आहे आता इथे लक्षात घ्या दॅट न्यूज म्हटलंय न्यूज हे सिंग्युलर एक लक्षात घ्या सिंग्युलरच आहे इथे कारण इथं दॅट म्हटलंय इथे दोज न्यूज नाही म्हटलंय दॅट न्यूज म्हणजे इथे आपल्याला सिंग्युलर लागणार आहे आता सिंग्युलर इथे प्लुरल डिलीट मारून टाकायचे ए आणि आर गे व, ए बी ए आणि बी गेलंय तुमचं बरोबर मग इज आणि हॅज राहिलं हॅज पब्लिक दॅट न्यूज हॅज पब्लिश्ड टुडे असं होत नाही हॅज बिन पब्लिश्ड असतं तर चाललं असतं म्हणजे हे देखील ऑप्शन नाही तर करेक्ट आन्सर जे आहे तुमचं दॅट इज आन्सर सी ऑप्शन नंबर सी सो क्वेश्चन नंबर सिक्सचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सेवन द कमिटी डॅश अप्रूवड द बजेट फॉर द फंक्शन चार ऑप्शन्स दिलेले आहेत ऑप्शन ए बी सी डी ए दिलय हॅव बी आहे हॅज सी आहे वर आणि डी दिल विल द कमिटी हॅव होत नाही कमिटी ही एकच आहे कलेक्टिव नाउन आहे त्यामुळे इथे प्ल्युरल घ्यायचं काम नाही म्हणजे हॅव घ्यायचं काम नाही वर घ्यायचं काम नाही विल काय येणार नाही विल अप्रूव्ड हे स्ट्रक्चर चुकीचं होतं सेंटेन्स चुकीचं होतं विल टाकलं तर इथे हॅजच येईल म्हणजे लक्षात घ्या इथे तुमचं आन्सर कुठलं आहे क्वेश्चन नंबर सेव्हनचं आन्सर आहे ऑप्शन नंबर बी म्हणजे इथे तुमचं काय आलं पाहिजे द कमिटी हॅज ॲप्रुवड द कमिटी हॅज अप्रुवड म्हणजे तुम्हाला बघा इथे तुम्हाला सब्जेक्ट तर बघायचा जे ॲट द सेम टाइम टेन्सेस देखील तुम्हाला कन्सिडर करायचे आता इथे विल अप्रुव्हड टाकलं तुम्ही म्हटलं सर विल इल का मग नो कारण इथे ईडी इथे ईडी लागला इथे तुमचं जे आहे इथे तुमचं व्ही थ्री आलेलं आहे किंवा तुम्ही व्ही टू देखील म्हणू शकता त्यामुळे विल इथे चालणार नाही हॅज टाकलं तर अप्रुव्हड व्ही थ्रीच होणार थर्ड फॉर्म ऑफ द वर्क नेक्स्ट क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर एट इज ऑन द स्क्रीन नाव द कॉस्ट ऑफ द गुड्स डॅश रायझन आता इथे द कॉस्ट ऑफ द गुड्स इथे काय तर यानंतर आता एक लक्षात घ्या तुम्ही म्हणा सर गुड्स आलं इथे हे एक प्लुरल आहे नो द कॉस्ट ऑफ द गुड्स म्हणजे तुमचा सब्जेक्ट हा पूर्ण आहे बघा हा कंप्लीट सब्जेक्ट आहे मग या कंप्लीट सब्जेक्ट मध्ये काय लक्षात घ्यायचं एक कॉस्ट हे तुमचं सिंग्युलर आलं द कॉस्ट ऑफ द गुड्स त्या मालाची किंमत एकच आहे म्हणजे इथे काय दिलंय हॅव येणारच नाही फ्ल्युरलमध्ये आर देखील येणार नाही विल येणार नाही तर इथे तर हॅज रायझन वाढले इनक्रीज सो द करेक्ट ॲन्सर ऑफ क्वेश्चन नंबर एट इज ऑप्शन नंबर सी दॅट इज हॅज नेक्स्ट क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर नाईन इज ऑन द स्क्रीन नाव बघा एट लॅक रुपीज डॅश अ बिग अमाऊंट ऑप्शन्स दिलेले आहेत इज वॉज वर अँड डी दिलाय बोथ ए अँड डी एट लॅक रुपीज परत परत इथे एकच क्वांटिटी आहे एट लॅक ,00 रुपीज अरे अँसर आलं आहे पण ठीक आहे आलं तरी ठीक आहे आता काही अडचण नाही आहे पण तुम्हाला ते समजून सांगतो कसं आहे एट लॅक रुपीज इथे लक्षात घ्या ॲस जरी आलं असेल ती एकच अमाऊंट आहे त्यामुळे हे कम्प्लीट तुम्हाला सिंगल जी सिंगल ॲन्टिटी लक्षात घ्यायचं आहे म्हणून द एट लॅक रुपीज इज अ बिग अमाऊंट आत्ता देखील आहे किंवा एखाद्याकडे भूतकाळात असेल तर एट म्हणजे एट लाख रुपीज वॉज अ बिग अमाऊंट असे होऊ शकते कॉन्टॅक्टनुसार तुमचं वाक्य हे करेक्ट होतं म्हणजे इजही चालतं आणि वॉजही चालतं म्हणून डी ऑप्शन आहे बोथ ए अँड बी बघा कुठल्या पद्धतीने क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात सब्जेक्ट ॲग्रीमेंटमध्ये नेक्स्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर टेन कोलकाता मुंबई अँड डेली डॅश द इम्पॉर्टंट सिटीज इन इंडिया आता इथे काय दिलं आहे कोलकाता एक मुंबई एक आणि तिसरं अँड डेली अँडने इथं कनेक्ट केलेलं आहे हे प्ल्युरल आहे म्हणजे इथे दीज आर जे आहेत म्हणजे कोलकाता मुंबई डेली आर द इम्पॉर्टंट सिटीज म्हणजे इथे हॅव येणार नाही ऑप्शनमधलं इज येणार नाही आणि हॅज देखील येणार नाही म्हणजे करेक्ट आन्सर जे आहे तुमचं क्वेश्चन नंबर टेनचं ऑप्शन नंबर सी दॅट इज आर क्वेश्चन नंबर इलेवन इज ऑन द स्क्रीन नाव द ओनर ऑफ दिस फॅक्टरी इज डॅश व्हेरी रिच अँड हंबल म्हणजे परत बघा मुलांची गफलत कुठे होते बघा इथे लगेच इथे बघतो आपण असं नाही इथे बघायचं द ओनर ऑफ दीज फॅक्टरीज या सगळ्या कंपनीचा मालक एकच दिलाय आपल्याला सिंग्युलर दिलाय सिंग्युलर दिस इज सिंग्युलर देअर फोर इथे काय येईल तुमचं द ओनर ऑफ दिस फॅक्टरीज इज व्हेरी इज सिंग्युलर इथे आर येणार नाही व्हील येणार नाही देन हॅव इन आर नाही आणि करेक्ट ऑप्शन आहे ऍन्सर नंबर ए जे आहे ऑप्शन नंबर ए क्वेश्चन नंबर इलेवनचं ऍन्सर आहे नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर ट्वेल्व ऑल द पॅसेंजर विथ द ड्रायव्हर डॅश किल्ड इन द ॲक्सिडेंट आता इथे आपल्याला बघायचं काय येईल आता इथे ऑल द पॅसेंजर्स पाहिजे ओके इथे मी थोडी करेक्शन करतो ऑल द पॅसेंजर्स देन कॉमा विथ द ड्रायव्हर तर ऑल म्हटले म्हणून या पॅसेंजरला यच लागतंय लक्षात घ्या ऑल द पॅसेंजर्स डॅश विथ द ड्रायव्हर म्हणजे ड्रायव्हर देखील आहे आणि पॅसेंजर्स देखील आहे म्हणजे प्ल्युरल होतंय बरोबर आता इथे ड्रायव्हर किल इन द ॲक्सिडेंट आता इथे हॅस तर येणारच नाही सिंग्युलर नाही आहे प्ल्युरल असल्यामुळे प्ल्युरलच पाहिजे आता तुम्ही म्हणाल मग हॅव किल इन द ॲक्सिडेंट नो इथे काय करता येईल इथे तुम्हाला पॅस्यू वाईसमधलं स्ट्रक्चर आपल्याला इथे यूज करायचं आहे म्हणून इथे हॅव देखील येणार नाही करेक्ट ऍन्सर करेक्ट त्याचं जे आहे वर होईल व डब्ल्यू ई आर ई सो इथे सगळ्यांनी लक्षात घ्या डब्ल्यू ई आर ई सो ऑल द पॅसेंजर्स विथ द ड्रायव्हर वर किल्ड इन द ॲक्सिडेंट लक्षात घ्या फक्त अॅन्सर्स माहिती होणं गरजेचं नाही पण त्याच्यामागत लॉजिक मी तुम्हाला सांगतोय त्यामुळे याचा फायदा तुम्हाला सगळ्यांना होणार आहे नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर थर्टीन आय ॲज वेल ॲज दे टायर्ड ऑफ दिस वर्क जर याचा ॲन्सर तुम्ही गेस करू शकलात देन आय सॅल्यूट यू स्टुडंट्स कारण असा हा रूल बऱ्याच कमी विद्यार्थ्यांना माहिती आहे आता बघा इथे काय दिलं आय ॲज वेल ॲज दे म्हणजे इन ॲडिशन टू ॲज वेल ॲजचा चा मिनिंग अँड होत नाही लक्षात घ्या इन ॲडिशन टू होतं दे डॅश टायर्ड आता तुम्ही म्हणाल सर इथं दे आलंय मग आम्ही इथे आर घेणार किंवा वर घेणार नो लक्षात घ्या जर सब्जेक्ट्स सब्जेक्ट्स म्हणजे करता किंवा करते जे असतील सब्जेक्ट्स हे ॲज वेल ॲज न जोडलेले असतील तर ज्यामध्ये मतलब त्यामधलं पहिला जो सब्जेक्ट येतो म्हणजे इथे आय हा सब्जेक्ट येतो त्यानुसार तुमचं इथे काय आलं पाहिजे तुमचं आलं पाहिजे इथे वर्ब म्हणजे तुमचं आर देखील येत नाही इथे आय नंतर इज आपण वापरत नाही आणि आय नंतर वर देखील चालत नाही आय ॲज वेल ॲज आय एम टायर्ड ऑफ दिस वर्क तर इथे तर डी कुठेही तुम्ही चेक करू शकता दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फक्त तुमचं सीईटीच नाही तर सगळ्यांसाठी महत्वाचं आहे सब्जेक्ट व बॅग्रीमेंट सो क्वेश्चन नंबर थर्टीनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी दॅट इज ॲम नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर फोर्टीन नॉट ओन्ली द सोल्जर्स बट द कॅप्टन ऑल्सो डॅश बीन कॅप्चर्ड आता या केसमध्ये याचा आन्सर आपण बघूया हॅव हॅज आर आणि वर दिलेला आहे तर यामध्ये परत कशाने आता हा रूल वेगळा आहे नॉट ओनली बडाल्सोनं जर वाक्य जोडलं असेल नॉट ओन्ली बडाल्सोनं तर त्या केसमध्ये आपण कुठलं घेतो बघा तर आपण इथे बघा द सोल्जर्स आणि काय जॉईन केलंय देअर कॅप्टन बरोबर आता कॅप्टन हा सिंग्युलर दिसतोय आणि सोल्जर्स इथे काय दिसत आहे आपल्याला प्ल्युरल म्हणजे प्ल्युरल दिसतंय तर मग आत याला यामध्ये या तुमचं वर्क कशाला तुमचं हे झालं पाहिजे कशा सिंग्युलर आहे आणि प्ल्युरल आहे तर यामधल्या कुठल्या सब्जेक्टला तुम्हाला हे करायचं इथे दॅट इज द सेकंड वन म्हणजे इथे जे दिसत आहे तर रूल असा आहे नॉट ओनली बट ऑल्सो न जर सब्जेक्ट जोडले गेले असतील तर त्यातील सेकंड जो सब्जेक्ट आहे म्हणजे हा दिस वन त्यानुसार तुमचं काय आलं पाहिजे तुमचं वर्ब आलं पाहिजे म्हणून इथे काही देअर कॅप्टन ऑल्सो हॅज बीन हॅज बीन बघा हे रूल्स लक्षात ठेवा सगळ्यांनी फार महत्वाचे आहे हॅव येणार नाही आर येणार नाही किंवा वर येणार नाही तरीतील हॅज रूल मी तुम्हाला सांगितला वॉट इज द रूल नेक्स्ट क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर फिफ्टीन इज ऑन द स्क्रीन वन ऑफ दीज वर्कर्स डॅश शुअर टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम वन ऑफ दीज वर्कर्स यामध्ये आपल्याला वर्कर्स दीज वर्कर्स इन एक वन ऑफ दीज वर्कर्स अनेक वर्कर्स पैकी एक म्हटलंय म्हणून वन ऑफ दीज वर्कर्स इज शुअर इज शुअर असं येईल आर येणार नाही किंवा वर येणार नाही हॅव देखील येणार नाही तरी तर करेक्ट ऑप्शन कुठलं आहे ऑप्शन नंबर डी सो क्वेश्चन नंबर फिफ्टीनचा अन्सर आहे ऑप्शन डी नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण क्वेश्चन नंबर सिक्सटीन द टीचर डॅश कंप्लीटेड दिस चॅप्टर फार सोपं आहे टीचर सिंग्युलर आहे त्यामुळे यानंतर सिंग्युलरच वर्ब लागणार आहे आपल्याला हॅव येणार नाही आणि आर येणार नाही आता इज आणि हॅजमध्ये काय इज कम्प्लिटेड द टीचर इज कम्प्लिटेड दिस चॅप्टर येणार नाही असं सेंटेन्स स्ट्रक्चर होत नाही द टीचर हॅज कम्प्लिटेड धिस चॅप्टर जर आपल्याला टेन्सेसमध्ये देखील बघायचे आहेत तसे सेंटेन्सेस हॅज कम्प्लिटेड म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर सेवन्टीन वी शूड डेफिनेटली डॅश दॅट लेक आता इथे काय येईल बघा आता वी शूड डेफिनेटली आता इथे काय दिलं आहे आपल्याला वी आहे म्हणजे प्ल्युरल आहे शूड आहे म्हणजे मोडल ऑक्झिलरी यूज आहे आणि मोडल ऑक्झिलरी नंतर कधी व्ही वन येतं म्हणजे इथे व्ही वन येतं आहे व्ही वन म्हणजे फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब म्हणजे व्हिजिटेड यातनं गायब होऊन जातं आपलं आणि हॅव व्हिजिट देखील येणार नाही आता व्हिजिट्स का व्हिजिट आता इथे शूड आल्यामुळे त्याला एस किंवा ई एस लावण्याची गरज नाही म्हणजे विजिट्स येणार नाही तर काय येईल तुमचं व्हिजिट म्हणजे इथे काय होईल दिस इज द करेक्ट सेंट करेक्ट आन्सर सो ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट वी शूड डेफिनेटली व्हिजिट दॅट लेक नेक्स्ट वन क्वेश्चन नंबर एटीन द गव्हर्नमेंट विल डॅश ऑर्डर सून विल पास्ट विल पासिस विल पास पासेस यातलं काही विल आहे लक्षात घ्या द गव्हर्मेंट सिंग्युलर आहे विल आहे हा सिंपल फ्युचर टेन्स आहे सिंपल फ्युचर टेन्स लक्षात घ्या सगळ्यांनी आणि त्यामध्ये आपण यानंतर व्ही वन यूज करावं लागतं येस yes, किंवा यस yes, लावण्याची गरज नाही हे देखील येत नाही व्ही थ्री येणार नाही आणि असं नाहीच वर्ड त्यामुळे तुमचा ऍन्सर आहे पास सो वॉट इज द करेक्ट ऍन्सर क्वेश्चन नंबर एट इनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी दॅट इज पास सो द गव्हर्नमेंट विल पास द ऑर्डर सून नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 19 माय ऍप्लिकेशन्स डॅश नॉट बीन अप्रूव्ड चार ऑप्शन्स दिलेत ऍप्लिकेशन्स हे लक्षात घ्या हे प्लुरल आहे त्यामुळे इथे सिंग्युलर वर येणार नाही म्हणजे इथे सिंग्युलरमध्ये हॅज येते म्हणजे सी ऑप्शन्स डिलीट झाले ऑप्शन तर ए बी डी मधलं कुठलं एक लक्षात घ्या ए बी आणि डी मधलं कुठलं परत सेंटेन्स इथे काय आलंय बीन आलेलं आहे बघा बीन माय ऍप्लिकेशन्स आता वर नॉट बीन असं स्ट्रक्चर नाही आहे म्हणजे वर येणार नाही आर नॉट बीन असं येणार नाही तर हॅव नॉट बीन अप्रुवड सो द करेक्ट आंसर ऑफ क्वेश्चन नंबर नाईन्टीन इज ऑप्शन नंबर बी दॅट इज हॅव हॅव नॉट बीन अप्रूव्ड बाय संमन बाय संबी काय असेल ते म्हणजे हे कशामध्ये सेंटेन्स आहे पॅस्यू मध्ये बघा ऍप्लिकेशन्स मी तुम्हाला लॉजिक देखील सांगतोय त्यामागचं नेक्स्ट क्वेश्चन बघूया लास्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर ट्वेंटी द आर्मी डॅश गोइंग थ्रू इट्स ट्रेनिंग आता द आर्मी हे कलेक्टिव नाउन आहे कलेक्टिव्ह आहे म्हणजे आपण याला सिंग सिंगल एंटिटी आपण इथे कन्सिडर करतो म्हणून द आर्मी इज गोइंग थ्रू हॅव वर गोइंग थ्रू येणार नाही आर गोइंग थ्रू येणार नाही हॅव गोइंग थ्रू असं स्ट्रक्चर होत नाही म्हणजे क्वेश्चन नंबर ट्वेंटीचं जे अँसर आहे दॅट इज ऑप्शन नंबर सी इज सो so स्टुडंट्स सगळ्यांना अतिशय महत्त्वाचे असे मी सब्जेक्ट व अ क्वेश्चन्स इथे घेतलेले आहे आणि मागचं चा लॉजिक देखील सांगितलेलं आहे नक्कीच याचा फायदा होईल चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका तुम्हाला फक्त इलेवन सी टीच नाही तर सगळ्या प्रकारचे इंग्लिश रिलेटेड व्हिडिओज तुम्हाला समोर जे काय कराल तुम्ही तुम्हाला महत्त्वाचे या माझ्या चॅनलवर मिळतील So thank you, thank you so much.